नमस्कार मित्रांनो, योगेश कुमार ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण चाललोय आहोत अहमदनगरला. अहमदनगरला ऍक्च्युली जायचा काय असा प्लॅन आहे, जो म्हणजे प्लॅन अगोदर झाला होता, पण आत्ता रिसेंटली आता लक्षात आलं की अरे हो, आज आपल्याला जायचं आहे. माझ्यासोबत श्री कोण होता, श्री गेला चेंज करायला, आणि 2 दिवस झाले मी इकडे ते एडिटिंग करतोय. सो चला आता निघूया, कारण की रात्रीचे 11 वाजलेत. बापरे, तर रात्रीचे 11 वाजलेत आणि आपल्याला जायला, म्हणजे ऍक्च्युली राईड करणार ते आपलं सकाळी करणार आहोत. सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता उठून आपण ती राईड करणार आहोत, कारण की आता झोपलो नाही, काय नाही, कोणच झोपलो नाही, ना श्री ना मी. तर अजून आपला तिसरा मित्र जो सचिन आहे, सचिनच्या आता घरी जाणार आम्ही, तिकडे नाईट आउट करणार, म्हणजे नाईट तिकडे थांबणार. 4 वाजता आम्ही तिकडे चार वाजेपर्यंत आम्ही तिकडे झोपणार, आणि मग 4 वाजता आम्ही निघणार अहमदनगरसाठी. सो चला, मध्ये कुठे वाटेत आपण भेटूच, आणि रात्री आपल्याला काय जास्त एवढं दाखवता येणार नाही शूट. सो जर कुठे थांबलो आपण चहा वगैरे प्यायसाठी, तर आपण नक्कीच दाखवू काय करतोय ते. चला अहमदनगरची हवा कशी बघूया आता. बॅग आहे तुझ्याकडे, तू बॅग घे माझी. नको, काय फालतू गिरे रे. तिसऱ्याला ट्रिपल सीट, ट्रिपल सीट. गुड मॉर्निंग गाईस, सकाळचे 6 वाजलेत, निघणार होतो 4 ला, आणि असंच असतं सकाळचं आपल्या. सो चला आता निघालोय. आता डायरेक्ट आळे फाटा नाही, पहिले का मोठा मग आळे फाटा. हे 4-6 योग्य असल्यावर होतं नेहमी हे. मित्रांनो, आता प्रांजल हॉटेल म्हणून इकडे थांबलो होता आहे. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे केला. अरे जरा टेस्ट नव्हती, पण तरी पण केला, कारण पोटाला तेवढाच आधार म्हणून. आता माहिती नाही सचिनचा गावाला चाललो आहे म्हणून तिकडे जेवण कोण देईल, नाही देईल, कसं देईल माहीत नाही बाबा. फक्त तेवढंच कळालं की बकरा आहे. कुठे गेला बकरा? कोण आहे? आपण नाही, बकरा आपण नाही, इकडे कापलेला बकरा आहे. सो आपण बकरा वगैरे खाऊ, संध्याकाळी खाऊ. आणि ऍक्च्युली कसं, आज संडेला आपण राईड करतोय, आणि संडेलाच रात्री आपल्याला परत निघायचंय, परत मुंबई. झोपेचे लागले बांबू बांबू. सो चला निघूया आता. अजून इथून कमीत कमी 87 किलोमीटर, अजून असं सचिन बोलला की 87 किलोमीटर आहेत. बघू आता अजून किती वेळ लागतो ते. चला आता मी बोलला. लास्ट 5-3-4 वर्ष अगोदर इथं आलेलो, ते सचिनच्या भावाचं चुलत भावाचं लग्न होतं म्हणून. सो आता सचिनचं घर हे, आणि इथं आपली गाडी लावली, पोचलो इथं सर फायनली. आता सचिनचे सगळे आले, घरले आले ते माझे आजी. आजी काय म्हणते आजी? बरे ना? लय मजा. सध्या आता काही प्लॅन तर नाहीये, जर आपला काय प्लॅन झालाच, माझी इच्छा झाली असल्या उन्हामध्ये फक्त आणि फक्त पोहायला जायची. सचारा तर येत नाही, तर शेऱ्याला पण येत नाही. बघू जर जायचं असलं तर आपण जाऊच, आणि तिकडे शूट करू. चला पहिले भूक लागली तर जेवून घेऊ. किती वाटले ते? हा बोल, काय प्लॅन असेल तर सांग. काय प्लॅन नाही आपला? अरे हो, महेश आपले म्हणून तुम्हाला माहिती आहे, मित्र आपला. नाही नाही, अरे आता त्याचा पण इकडेच कुठेतरी गाव आहे, 15 किलोमीटर पुढे. तर तो पण इकडे गाव आला, तो बोलतो काय प्लॅन नसेल. पण आम्ही जाणार आहे की नाही माहिती, मला बोलू दे. तो बोलतो की जर काय प्लॅन नसेल तर इकडे या, माझ्या गावाला या. आता बघू त्या गावाला जायला जमलं तर आपण जाऊ नक्कीच. दर त्याचा फोन. हा डार्लिंग बोल ना. अरे निघोजले येतो ना, मी कुठं नाही म्हणले. पहिला सचिनला तर कड्डी मारू दे. ठीक आहे चल. आपण त्यांच्याकडे जेवायला आलो, त्यांना मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली पद्धतशीर असे लाईनीत पंक्तीत बसले त्या खायला. थँक्यू बाळा. गुड.
तर मस्तपैकी जेवलो. खूप मस्त मटण होतं आणि इकडची जरा वाढण्याची पद्धत पण वेगळी होती. जी आपण म्हणजे आपल्या सातार साईडला कसे एका वाटीमध्ये किंवा एका वाटीमध्ये बोलतो इंग्लिश काय बोलू मी, हां वाटीमध्ये ना मस्तपैकी आपलं कालवण वगैरे देतात. तर इकडे कसं जे प्लेट असेल ना त्या प्लेटमध्ये रसा वगैरे कालवण म्हणजे आपल्याकडे तर रसा पूर्ण देतात आणि मग एका साईडला परत एका प्लेटमध्ये भाकरी देतात आणि मस्त त्याला काला करतात. काला म्हणजे कुस्करा म्हणतात. कुस्कर म्हणजे ते बारका बारका करतात ना, तुकडे तुकडे करतात, त्या कालवणावर टाकतात मग आपल्याला खातात. तर तसं खाल्लं आम्ही पण, मजा आली मस्त आंब्याखाली बसून वगैरे खाल्लं, एक नंबर मजा आली खायला. खरंच सुख जास्त सुख व्हायला लागलं का, नुसता गावाला चाललंय. आला दुसरी गाडी घेऊन आता चला निघूया. जेवण कसं वाटलं तुला? एक 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 नंबर. काय म्हणलं की फायदा झाला, जेवण खूप छान होतं. कारण की हा मटण खात नाही म्हणून हा त्याचा प्रॉब्लेम होता, पण त्याने तरी पण दोन तीन पीस खाल्ले आणि बाकीचे सगळे माझ्या पुढे माझ्या बाजूला बसले. मुद्दाम बसलोच ना. अरे मला अजून पाहिजे होतं, कोण दिलंच नाही. सो चला निघूया आता, पुढचा प्लॅन काय बघू. चला लेट्स गो बाय. मस्तपैकी महेशच्या गावाला आलो आणि गावाचं नाव काय रे? गोरज. निघोज. हा तर निघोज या गावामध्ये आलो. मस्तपैकी ते आंघोळ केली. एखादी डाय तुम्हाला दाखवीन मी. श्रीनी पण ते शूट केलं. ऍक्च्युली मी ते जास्ती शूट नाही करू शकलो कारण की मला पोहायचं होतं आणि मी जशी वीर बघितली तसं मी एवढा जास्ती उत्साही झालो की लगेच उडी मारली. ते श्रीनी शूट केलं. जर त्यातलं मला थोडंसं जर श्रीनी शूट दिलं तर मी त्यामध्ये नक्की टाकेन. तर चला बाकीचा जो काय प्रोग्राम आहे आपण पुढं बघू. आणि आत आईला माझा पण आवाज बसायला लागला रे. सो आता बाकीचा जो काय प्रोग्राम आपण पुढे बघू. अजून काय ठरलं तर नाही आहे. महेश आलाय तर महेशच्या घरी चाललो आता. चला मया तर मस्तपैकी आता सगळं जेवण झालेलं आहे आणि ह्यावेळेस पण म्हणजे रात्रीचं पण जेवण होतं, सगळं मटणाचं जेवण होतं आणि यावेळेस मटण एवढं वाढलं ना म्हणजे श्रीचं पण मी खाल्लं, माझं पण मी खाल्लं आणि प्लस त्यांना अजून एक्स्ट्रा वाढायला सांगितलं, एवढं खाल्लं. आता पोटुम झालं आहे फट्टे. आता मजा घेणार ते आपण फक्त रात्रीची जे गोंधळ आहे त्याची मजा घेणार आहोत. आता बघू कसं आहे गोंधळ काय आणि आपल्या चॅनलवरती पण फर्स्ट टाईम गोंधळ येणार आहे. सो बघूया, उत्साहित आहे मी पण खूप. बाजारात गेलं घेणार आहे ठीक आहे बरोबर, भगवंतानी झडपड निर्माण केलं बरोबर, मग निमाप्रमाणे गण झाला गणपाटी पाहिजे राधाकृष्णाची गौड गौड तुमच्या कळ मुरळी आहे ना त्यांना बाहेर काढा. त्या काय गेल्यात काय बाहेर काढा. अरे गवळण म्हणायला गवळण म्हणायला हो. आवाज दे आवाज दे आवाज दे आवाज द्या. नावाने हाक मारा. नावाने हाक मारू हो. बाई तारा चल तुला नेतो घरा. एवढा रातचं काय काय नाही. चहा प्यायला एवढं रातच. माझा चहा होता ते काही सांडून टाकलं नंतर देते ना तुला परत ऐकून. हा हा
गरम किती होते काय म्हणायचं ड्युटी जवळ बस ना गरम नाही व्हायचं आता तिथं मस्त हवा लागतो मग मी हवा लागायची मित्रांनो. चला आता निघायची वेळ झाली. अहमदनगरला बाय बाय. रात्री तरी आम्ही 3:30 झोपलो. सो गोंधळ कसा होता पाहिला तुम्ही. मला तर झोपायची इच्छा झाली नव्हती पण शेवटी आपल्याला जायचं होतं. आज कामाला जायचं आहे आणि आता मला कसल्या परिस्थिती 3:30 ते 4 तासामध्ये आपण मुंबईला गाठायची कारण की कामाला जायचं आहे. 8 वाजता तिकडे पोहोचायचं आणि तो वाजलेत 5. सो चला निघूया. जायची अजिबात इच्छा होत नाही. एक दिवस सुट्टी असते ना अजून तर मग 1 मेची पण सुट्टी भेटली असती. सो गेलो असतो माझ्या मम्मी टम. तर मित्रांनो आता माळशेज घाटामध्ये पोचलो आणि लास्ट टाईम जिथं आम्ही खाल्लेलं हरिहरला जाताना जिथं नाश्ता केलेला तिकडेच थांबलोय पुन्हा. तिकडं मस्त एकदम मिसळ पाव एक नंबर लागते म्हणून परत आम्ही इकडे थांबलो. मध्ये थांबणार होतो एका ठिका पण एका मध्ये एका ठिकाणी थांबणार होतो पण नाही थांबलो कारण की इकडे पोचायचं होतं म्हणून. सो आता बघू आज आम्हाला अरे बापरे 7 वाजले कसल्या परिस्थितीत मला 10 वाजता पोहोचायचं ऑफिसला नाही तर मग माझं रिझन लेटर माझ्या घरी पोहोचेल. आणि मला 9:30 वाजता 10:30 1 तास ठीक आहे ना. ते ठीक आहे रे ते ऍडजस्ट होऊ शकतो पण कामावरती पोहोचणं महत्वाचं आहे. 4 आहे का तर व्हॅल्यू नाही तुम्हाला. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलो सेफ राईड आणि मस्त राईड झाली एक नंबर. कसं काही नाही काय नाही. किती वाजले आता 10:30 सकाळी 5 आम्ही चालू केलेली कारण ऑफिस टायमिंग मध्ये आम्हाला यायचं होतं. सो पोहोचलो ऑलमोस्ट एकदम टायमिंग वरती आता ऑफिसला. आता ऑफिस मी तर डायरेक्ट असंच चाललो ऑफिसला असं राईडिंग जॅकी सगळे. चला आपला ब्लॉग कसा झाला मला नक्की कमेंट करून कळवा. बाय.